आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. देशभक्त रत्नाप्पांना कुंभार पंचगंगा साखर कारखान्यातील भ्रष्ट कारभाराची चौकशी करा. भाजपा नेते पुंडलिक जाधव यांची मागणी, लवकरच रस्त्यावर उतरणार बाळासाहेब कुलकर्णी. शेतकरी संघर्ष परिषदेनं देशभक्त रत्नाप्पांना कुंभार साखर कारखान्याच्या विरोधात मोठा लढा उभा करण्यासाठी रणशिंग फुंकला आहे. गंगानगर येथील पंचगंगा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आधारवड आहे. या कारखान्यात अनेक आर्थिक भानगडी झाल्या आणि त्याची चौकशी सीबीआयकडून व्हावी अशी मागणी चाबूक फोड आंदोलनाचे नेते बाळासाहेब कुलकर्णी आणि भारतीय जनता पार्टीचे नेते पुंडलिक जाधव यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात खूप गंभीर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक भवन बांधकामात 4.5 कोटींच्या रकमेत मोठा घोटाळा आहे. 2 कोटींची मंजुरी असताना 2.25 कोटी खर्च झाला. असे मध्यार्क निर्मिती प्रकल्पात 9.10 कोटी रुपये जमा कर असताना ते दप्तरी दिसत नाहीत. पेट्रोल पंपाचा जमा खर्च आणि भाडे यांच्या नोंदीही दिसत नाहीत. पार्वती देवी वाहतूक संस्था या नावे झालेल्या या उलाढाली खूप गंभीर आणि चमत्कारिक आहेत. शिवाय वाहतूक खर्चातील बोगस कर्ज हे प्रकरण अंगाशी येणार आहे. कारखान्याच्या जमीन विक्री प्रकरणात फार मोठा ढपला पडला आहे. बॉयलर आणि कारखान्याचे स्क्रॅप विक्री याबरोबरच इरिगेशन कार्यकारी संचालकांची नेमणूक, संगणक खरेदी, सभासद साखर आणि वीज निर्मिती प्लॉट, मुख्यमंत्री सहायता निधी, पगारवाढीतील फरक या सगळ्या भानगडींची चौकशी सीबीआय मार्फत केली जावी अशी मागणी पुंडलिक जाधव आणि बाळासाहेब कुलकर्णी या दोन नेत्यांनी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे. दरम्यान या प्रकरणावर कारखान्याचे अध्यक्ष PM पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांची भेट होऊ शकली नाही. तथापि हे प्रकरण व्यवस्थापनेच्या अंगाशी येईल असे संकेत प्राप्त होत आहेत. महानकर न्यूज साठी इचलकरंजीच्या गंगानगरहून दत्तात्रय कदम. माझं नाव पुंडलिकराव कृष्णा जाधव, शेतकरी संघर्ष परिषदेचा महाराष्ट्र राज्याचा कार्याध्यक्ष म्हणून मी काम करतो. आमच्या ह्या परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी चाबूक फोड हे करतात. यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करताना कोल्हापूर जिल्ह्यातील देशभक्त रत्नाप्पांना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात आम्ही पुण्याच्या साखर आयुक्तांच्या दालनामध्ये एक निवेदन दिलं. ते निवेदन अशा पद्धतीचं होतं की देशभक्त रत्नाप्पांना कुंभार साखर कारखान्याच्या एकूण रचनेमध्ये सध्या गेल्या 15 वर्षातलं जे चाललेलं काम आहे हे पाहता बऱ्यापैकी हा कारखाना भाडेतत्वावर दिल्यानंतर आजच्या परिस्थितीला होता काय आणि झाला काय अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे. बाहेरून मोठा डोलारा दिसतो कारखान्याचा, परंतु त्याच्यामधल्या भ्रष्टाचाराच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा जर बारकाईने जर विचार केला तर अगदीच इरिगेशनपासून ते कारखान्यातल्या मशिनरीपर्यंत, कामगारांच्या देण्याघेण्यापासून ते जमिनीच्या विषयापर्यंत आणि जमिनीच्या विषयापासून ते ऊस आणणाऱ्या गाडींच्या पर्यंत कशाचं स्क्रॅप करायचं त्याचा ताळमेळ राहिला नाही, कशाचे पैसे खायचे त्याचा ताळमेळ राहिला नाही, कुठला विषय शेतकऱ्यांचा कसा आपण खिशात घालायचा आणि त्यांना कशी शेतकऱ्यांना थूक लावायची याचा एक विषय राहिला नाही, असे अनेक विषय, विविध विषय मी बऱ्यापैकी साखर आयुक्तांच्या समोर ठेवल्यानंतर एक व्यवस्थित निवेदन आमच्या शेतकरी संघर्ष परिषदेच्या वतीने दिल्यानंतर ते मला म्हणले की तुम्ही साखर संचालकांच्या साखर आयुक्तांच्याकडे आलाय ते 90% काम पूर्ण करून घेऊन आलाय, 10% काम माझं राहिलंय असं ते मला म्हणाले. आणि म्हणून त्यांच्याकडे हे निवेदन देताना त्यांनी 2 गोष्टी मला सांगितल्या. एक तर स्वच्छ कारभारासाठी तुम्ही दिलेले हे काम आहे त्यामुळं माझी जबाबदारी आहे हा स्वच्छ कारभार होण्यासाठी पारदर्शकतेने त्यांची इन्क्वायरी घेणं. आणि दुसरं असं आहे म्हणले की तिथं यांचा जो याच्या अगोदरचा झालेला कारभार आहे तो कशा पद्धतीचा झाला आहे ते पाहणं आणि त्याचा अहवाल घेऊन त्यांच्यावर कारवाई करणं. आणि अशा पद्धतीचं त्यांनी मला आश्वासन दिल्यामुळं त्यांनी मला थांबवून घेऊन कारवाई केलेल्याचं एक पत्र त्यांनी स्वतः मला थांबवून घेऊन माझ्याकडे दिलेलं आहे आणि त्याचा आदेश माझ्याकडे आहे, तो आदेश मी तुम्हाला देणार आहे.
आणि म्हणून हा आदेश देखील आणि काय झालेलं ते देखील जनतेसमोर जाणं गरजेचं आहे. नाहीतर मी काय करायला लावलोय, मी काय सांगायला लावलोय, मला एकट्यालाच तेवढं माहिती आहे, खरोखर कोणाला बाकीच्याला माहिती नाही आणि नुसतंच रस्त्यावर बोलायला लावलंय असं होऊ नये. ह्या सगळ्या गोष्टी जनतेला समजल्या पाहिजेत. कारण ज्या ठिकाणी एखादा माणूस प्रशासक म्हणून नेमला जातो जनतेनं, तो प्रशासक जर काय ते खाऊनच टाकणार असेल, ते जर गिळंकृत करणार असेल, सभासदांच्या तोंडाला जर पाणच पुसणार असेल आणि मी राखायला बसलोय म्हणणार असेल, तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आतापर्यंत असू देत. रत्नपन्नांची संस्था आहे, तिथं कुठं गालबोट लागायला नको. रत्नपन्नांची संस्था आहे, कुठं कुणाला बोलायला नको. रत्नपन्नांच्या संस्थेत आम्ही तिथले अनुयायी असल्यामुळं सगळेजणच आम्ही एकमेकाला बऱ्यापैकी संबंधित आहोत. कशाला कुणाचं उन्नतून काढायचं अशा पद्धतीनं विचार करून आतापर्यंत थांबलो होतो. परंतु एवढा कहर झालाय की कारखान्यातल्या मशीन काढून विकायच्या, त्या तोडून विकायच्या, त्याचा स्क्रॅप करायचा आणि चांगल्या मशीन द्यायच्या आणि मग परत तिथं आपण स्क्रॅप करतोय असं दाखवायचं, हा विषय इतका बरोबर नाही. त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी अशा पद्धतीच्या आहेत, त्या निवेदनामध्ये देखील आहेत, ते तुम्हाला दाखवतो आणि प्रत्यक्षात दिसायला लागलंय. कारखान्याची समोरची त्याच्याजवळची जी पेट्रोल पंपाजवळची जमीन आहे 4 एकर, तिथं चांगल्या पद्धतीचा हॉल बांधलाय, त्याला 2 कोटीचं बजेट, त्याचं 4 कोटी झालंय. ते केलंय त्याचं एक ट्रस्ट करून आपणच चालवायला घेतलंय. म्हणजे असं कुठं असतंय काय? म्हणजे संस्थेची इस्टेट, संस्थेचे पैसे घालायचे, आपणच त्याचं सगळं काही सर्वे सर्वा व्हायचं आणि मालकी त्याचं आपणच व्हायचं. उद्या परवा दिवशी समजा कदाचित आपल्याला घराकडे जावं म्हटलं तर ते कागद मारून घराकडे जायला रिकामी झालो. अशा पद्धतीची दुष्ट प्रवृत्ती त्या ठिकाणी घुसलेली आहे. आणि म्हणून हा शेतकऱ्यांचा लढा, मी शेतकऱ्यांचं नेतृत्व करतो म्हणून हा विषय मी हातात घेतलेला आहे. आणि मला मार्गदर्शक बाळासाहेब कुलकर्णी चाबूक फोड करतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझं काम चालू आहे. ह्याच्यामध्ये ज्या सभासदांना हे योग्य वाटेल ते सभासद माझ्याबरोबर येतील, ज्यांना योग्य वाटणार नाही त्यांच्याशिवाय मी हे काम करायचं काही थांबणार नाही. किंबहुना या सगळ्या गोरगरीब सभासदांना, जुन्या अण्णांच्या निष्ठावंत सभासदांना, अण्णांच्या जुन्या कार्यकर्त्यांना हे समजावं. सगळेच डोळे झाकून बसल्यात असं होऊ नये म्हणून आदरणीय बाळासाहेब कुलकर्णींच्या नेतृत्वाखाली मी हे काम करायला लागलोय. आपण सगळ्यांनी, सगळ्या सभासदांनी, सगळ्या जनतेने या कामासाठी सहकार्य करावं.